लोक विचारतात एका केवळ मतदार संघाची निवडणूक आहे याने काय फरक पडणार आहे, एका मतदार संघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, याने काय सरकार बदलताय का? अरे सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा, ते बदलू आपण, पण या एका मतदार संघाची निवडणूक या करता महत्त्वाची आहे की लोकशाहीमध्ये या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार या सरकारला जागा दाखवून देण्याकरता पहिली संधी जर कोणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा पंढरपूरच्या नागरिकांना मिळाली आहे। या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आज या निमित्ताने आली आहे। आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, कुठे अवर्षण झालं, कुठे बांधव फुटले, शेतकऱ्याचं नुकसान झालं, एक नव्या पैशाची मदत या सरकारने केली नाही। सरकारमध्ये आले त्यावेळेस बांधावर जाऊन सांगायचे की तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देऊ, 1.5 लाख रुपये बागायतीला देऊ। अरे 50,000 सोडा, 1.5 लाख सोडा, 2,000 रुपये देखील कोणाला मदत या सरकारने केली नाही। आम्हाला कर्ज माफी नाही, आम्हाला कर्ज मुक्ती करायची आहे। अरे कर्ज मुक्ती तुमची राहिली, तुमच्यापासून मुक्ती मागायची वेळ आली। अशा प्रकारचं हे सरकार या ठिकाणी आज काम करतंय। कुठली कर्ज माफी, कोणाला कर्ज माफी देखील नाही। आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रामाणिक कर्ज भरलं तुम्हाला 50,000 रुपये देऊ, यावेळेस आम्ही अजितदादांना विचारलं, मुख्यमंत्र्यांना विचारलं का होते देणार होते, नाही म्हणाले थोडं सध्या नाही, आता नंतर आम्ही देऊ, काही दिवसांनी आम्ही देऊ। अरे काही दिवसांनी देऊ म्हणजे काय, खिरापत आहे का तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही वाटाल? ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आहे त्यावेळी त्याला मदत जर केली नाही तर त्याचा काय नेमका फायदा आहे? आणि म्हणून आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत केली, आज आम्हाला FRP मिळते ती केवळ मोदी सरकारने MSP आणल्यामुळे। जर MSP आली नसती तर FRP मिळाली नसती। मोदी सरकारने MSP आणून साखरेचे दर हे त्या ठिकाणी कमीत कमी किती असतील हे ठरवले। 50 वर्षापासून कायदा होता पण कोणी त्या कायद्याची अंमलबजावणी केली नव्हती, ती मोदी सरकारने अंमलबजावणी केली आणि त्यामुळे आज साखरेला दर मिळत आहे। आज इथेनॉलची पॉलिसी आणली की ज्या पॉलिसीमुळे येत्या काळामध्ये आमचा उसाचा शेतकरी कधीच अडचणीत जाणार नाही, त्याला FRP पेक्षा जास्त पैसे मिळू शकतील, अशा प्रकारची ही इथेनॉलची पॉलिसी आणून या साखर उद्योगाला जगवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारनं केलं। 1,000,000,000 कोटी रुपयाचे पॅकेजेस आणि इन्सेंटिव्ह या ठिकाणी दिले आणि तेवढंच नव्हे तर थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम देखील मोदीजींच्या सरकारनं या ठिकाणी सुरू केलं। आज बंधू भगिनींनो एकीकडे मोदीजींचं सरकार आपण केंद्रामध्ये पाहतो की जे सरकार सामान्याच्या घराची चिंता करताय, सामान्याच्या पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे करता चिंता करते आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे याची चिंता करते आहे। आज एकट्या या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात एकटा जर आम्ही या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघाचा विचार केला तर 5,000 कोटी रुपयाची रस्त्याची कामं ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललेली आहेत, 5,000 कोटी रुपयाची। आणि ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर एक वेगळी बाजारपेठ या मंगळवेढ्याला आपल्याला तयार झालेली दिसेल, कारण कनेक्टिव्हिटी अशा प्रकारे तयार होते आहे की हे एक सेंटर बनताय आणि हे सेंटर एकदा तयार झालं तर एक नवीन बाजारपेठ या ठिकाणी निर्माण होईल, इथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल, इथल्या उद्योजकांना त्या ठिकाणी फायदा मिळेल। 5,000 कोटी रुपयाची कामं ही रस्त्यांची या ठिकाणी चाललेली आहे। आणि एवढंच नाही तर मागच्या 5 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये या ठिकाणी पाणी पोचलं पाहिजे, सिंचन मिळालं पाहिजे म्हणून माननीय मोदीजींनी 25,000 कोटी रुपये दिले, आम्ही त्याची कामं सुरू केली। आज या तालुक्यातली 11 गावं ही ज्या म्हैसाळ योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभान्वित झाली त्याला एकूण 1 पैसा केंद्र सरकारने मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी दिला। आज आपण बघा या जिल्ह्यातला दुष्काळी भाग जो आहे त्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचवलं, तेलपर्यंत पाणी नेण्याचं काम आपण केलं। आणि आता 35 गावचा मुद्दा देखील या ठिकाणी महत्वाचा आहे। 35 गावांमध्ये पाण्याच्या संदर्भात प्रत्येक निवडणुकीत आश्वासन मिळतं
पण आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळत नाही। मी तुम्हाला या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे, समाधान दादांना तुम्ही निवडून द्या। अरे या सरकारने पैसे दिले नाही तरी काही हरकत नाही, मी मोदीजींच्या सरकारकडनं या 35 गावाच्या योजनेकरता या ठिकाणी पैसे आणून देईन। जरी या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार 25,000 कोटी रुपये सिंचनाकरता देऊ शकते, तर माझ्या मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावांकरता त्यांचे आमदार समाधान दादा अवताळे यांच्या विनंतीला मान देऊन, प्रशांत दादांच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो ही निधी लागेल तो थेट दिल्लीवरनं आम्ही आणू आणि या ठिकाणी इतक्या वर्षाचं आश्वासन हे पूर्ण करू। अरे कोर आश्वासन नाही, या ठिकाणी असं आश्वासन नाही की एका निवडणुकीत कागद दाखवायचा, दुसऱ्या निवडणुकीत पेन दाखवायचा, तिसऱ्या निवडणुकीत येतं सांगायचं, चौथ्या निवडणुकीत पाईप आणून ठेवायचा, असं आमचं काम नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, समाधान दादाला 3.5-3.5 वर्षाचा जो काही कार्यकाळ मिळेल त्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळातच हे पाणी आम्ही पोचवून या ठिकाणी दाखवू। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरकार आहे की नाही आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्व क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे, सरकार मात्र कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाही। सगळे मंत्री आत्ममग्न आहेत, सरकार आत्ममग्न आहे, आपल्या पलीकडे सरकार काही पाहू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे। सामान्य माणूस मेला का जगला या सरकारला घेणं देणं नाही आहे। तुम्ही बघा, कोरोनाचा दुसरी आता लाट या ठिकाणी आली, या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त मौती या महाराष्ट्रात आहे, या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण या महाराष्ट्रात आहे। पण महाराष्ट्रातलं सरकार त्यांना बेड्स देऊ शकत नाही आहे, ऑक्सिजन देऊ शकत नाही आहे, रेमडेसिवीर देऊ शकत नाही आहे। हे खरं आहे की राष्ट्रवादीचे काही नेते रेमडेसिवीर वाटतात, आता त्यांनी त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवलाय का मला माहित नाही, पण सामान्य माणसाला मात्र या ठिकाणी तो मेला तरी रेमडेसिवीर मिळत नाही अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणून ठेवली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, या निवडणुकीच्या माध्यमातनं तुमचा उद्वेग आणि संताप या सरकारच्या विरुद्ध तुम्हाला व्यक्त करायचा आहे। तुमचा उद्वेग आणि संताप यांच्या कारभाराच्या विरुद्ध, यांच्या अनाचाराच्या विरुद्ध, दुराचाराच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। व्यक्त करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून समाधान दादासारखा एक तरुण तडफदार, तुमच्याकरता संघर्ष करणारा, तुमच्याकरता लढणारा, तुमच्या जीवाला जीव देणारा, तुमचा भूमिपुत्र हा या ठिकाणी निवडून देण्याची संधी तुम्हाला आली आहे। 17 तारखे खेळात चुकायचं नाही, सर्वांनी मतदानाला जायचं, कमळाची बटन दाबायची आणि तुम्ही कमळाची बटन दाबून समाधान दादाला तिकडे पाठवलं की उर्वरित करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता तुम्ही करू नका। धन्यवाद।